केजरीवालांच्या अटकेनंतर आप आक्रमक, देशभरात भाजप कार्यालयासमोर आंदोलन, पोलिसांकडून धरपकड, भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, पवारांचं टीकास्त्र. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बँक खाती गोठवणं प्रचार रोखण्यासारखं, निवडणुकीसाठी निधीच मिळू नये यासाठी मोदी सरकारची खेळी, शरद पवारांचा गंभीर आरोप. उद्धव ठाकरेंनी एकतर्फी सांगलीची उमेदवारी जाहीर करणं योग्य नाही, चर्चा करून मार्ग काढणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. जागा वाटपासंदर्भात महायुतीत बैठकांवर बैठका, तिढा मात्र कायम, महायुतीच्या जागा वाटपावर दिल्ली दरबारी तोडगा निघणार, सूत्रांची माहिती. माढ्यातील भाजपला उमेदवार कायम ठेवायचा असेल तर ठेवा, मतदान कमी पडलं तर आम्हाला बोलू नका, रामराजेंचा इशारा. तर फलटणची जनता रामराजेंपेक्षा माझ्यावर अधिक प्रेम करते, मतांची सुनामी येणार, रणजितसिंह निंबाळकरांचा पलटवार. आणि करमाळ्यातील दिवे गव्हाणमध्ये उद्या मनोज जरांगेंची सभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे काय भूमिका मांडणार, याकडे लक्ष.